लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरू झालेले आहेत छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी पहिला उमेदवार हा थेटपणे घोषित करण्यात आलेला आहे तो उमेदवार म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विनोद पाटील आहेत यांनी स्वतःच काल कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आपल्या उमेदवारीची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलेली आहे स्वतः विनोद पाटील आपल्याबरोबर आहेत भैया का लोकसभा निवडणूक लढवत आहे हे बघा रस्त्यावरची लढाई आम्ही लढलो न्यायालयीन लढाई आम्ही लढलो परंतु लक्षात आलं की समाजव्यवस्थेमध्ये अनेक प्रश्न प्रलंबित त्याच्यामध्ये सभागृहामध्ये गेलं पाहिजे सर्वांनी <ến Vinímesi> सर्व जाती जातीधर्मातल्या पकड जातीच्या कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला आणि सांगितलं की सभागृहात आता गेलं पाहिजे तरुणांचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विशेषतः महिला संरक्षणाचा प्रश्न असेल आणि सर्वांच्या आरक्षणाचा प्रश्न आहे हे सर्व प्रश्न सभागृहात जर मांडले त्याला अधिक बळकटी मिळेल यासाठी त्यांनी आग्रह धरला आणि मी तो आग्रह स्वीकारला यासाठी मी निवडणूक लढवत आहे तुम्ही ही निवडणूक लढवत आहात मात्र दुसऱ्या बाजूला तुम्ही असं म्हटलं की आता आरक्षणाची लढाई संपलेली आहे समाजाला न्याय मिळालेला आहे म्हणून मी ही निवडणूक लढवतोय काल तुम्ही बोलताना म्हणालात मात्र दुसऱ्या बाजूला जरंगे पाटील जर बघितलं तर ते म्हणतात की समाजाला अजून आरक्षण मिळालेलं नाही कुणबीतून आरक्षण हवं आहे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी हवी आहे किंवा पन्नास टक्क्याची कॅप उठवली पाहिजे तरच न्याय मिळाला असं त्यांची भूमिका आणि तुम्हाला तर वाटतं की समाजाला न्याय मिळालेला आहे तुमच्या दोघांच्या भूमिकेमध्ये विसंवाद दिसतोय मनोज जरंगे माझे स्नेही आहेत माझे चांगले मित्र आहेत त्यांची मागणी योग्य आहे आणि ते सातत्याने त्याचा सा पाठपुरावा करतात परंतु समोर असा प्रश्न पडलेला आहे की राज्यातलं सरकार राज्यातलं विरोधी पक्ष यांनी ठणकावून सांगितलं की आम्ही तुम्हाला कोणाला धक्का न लावता आरक्षण देणार आहोत आमचा आग्रह आहे तो आग्रह शेवटपर्यंत असेल परंतु प्रश्न असा आहे की आजच्याच वर्तमानपत्रामध्ये सतरा हजार पोलिसांची भरती जाहीर झाली मग या सतरा हजार पोलीस भरतीमध्ये मराठा तरुणांनी भाग नाही घ्यायचा का मग त्यांनी असंच वाट बघायची का शंभरपेक्षा अधिक तरुणांनी बलिदान दिलं आहे आणि उद्याच्या भरतीमध्ये का माझ्या मराठा तरुणांनी पोलीस शिपाई म्हणून त्या ठिकाणी काम करू नये आणि एकीकडे ही चर्चा चालत असताना जे राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण दिलं ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट झालेलं आहे म्हणजे नत्रष्ट लोकांनी याच्यावर याचिका करून हे आरक्षण मराठा समाजाचं कसं घालवतील यासाठी ते प्रयत्न करत आहेत त्यामुळे न्यायालयीन लढाईची आम्ही सुरुवात केली सोमवारी मंगळवारी त्याच्यावर युक्तिवाद होऊन काहीतरी निर्णय लागेल प्रश्न असा आहे की सगळ्या सोयऱ्यांचा तर सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात राज्य सरकारने परिपत्रक काढलं आहे मला वाटतं हरकती सूचना चालू आहे याच्यावर चा जास्त स्पष्टपणे मनोज जरांगे व राज्याचे मुख्यमंत्रीच बोलू शकता कारण या दोघांमध्ये चर्चा हा निर्णय झालेला आहे आम्ही तर त्या चर्चेचं आणि त्या निर्णयाचं स्वागत केलं मी स्वतः त्या ठिकाणी गुलाल खेळलो परंतु प्रश्न असा आहे की आज जे हातात मिळालेलं आहे आज मराठा समाजाला कुठलं आरक्षण नव्हतं परवापर्यंत hmm. जस राज्यपालांनी सही केली आणि दहा टक्के मिळालं मग हा दहा टक्क्याचा उपयोग जर आम्ही करणार नसो तर पूर्ण तरुण पिढी बरबाद होऊन जाईल वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती राज्य सरकार जाहीर करते तीन दिवसापासून याचे आम्हाला भाग घ्यायचा आहे hmm. भाग घेतलाच पाहिजे कारण सरकार महाराष्ट्रामध्ये स्थापन करणारे आम्ही आहोत राज्य आमचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे सगळे मावळे हे का शासकीय सेवेत जाऊ नये त्यामुळे मागणी आग्रह हा आपल्या जागी आहे त्याचा सन्मान आहे परंतु मिळालेली गोष्ट समाजा परंत समाजा परंत पर ही समाजापर्यंत पोचवायची मिळालेली गोष्टीचं समाजापर्यंत प्रमाणपत्र काढून त्यांना भरती प्रक्रियेत आणायचं ही देखील जबाबदारी आमच्यासारख्याची आहे आणि त्या जबाबदारीचं भान म्हणून मी या आरक्षणाचं स्वागत केलेलं आहे आता तुम्ही निवडणूक लढवत आहात इतकं सगळं काम केलेलं आहे आरक्षणाचं स्वागतही तुम्ही करताय मग करता कुठल्याच राजकीय पक्षाने भाजप असेल शिवसेना गट असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल यापैकी कुठल्याच राजकीय पक्षाने तुम्हाला उमेदवारीसाठी का बोलवलेलं नाही हे बघा की मी निवडणूक लढवले काल दुपारपर्यंत मलाही देखील माहीत नव्हतं जे सर्व पक्ष सर्व धर्मियांनी माझा सत्कार केला आग्रह ते शिवजयंती आम्ही साजरी केली त्याला मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री आले होते तर त्यांनी आग्रह केल्यावर मी निवडणूक लढणार हे जाहीर केलं तेव्हा राजकीय के पक्षांना कल्पनाच नव्हती की मी उमेदवार आहे सामान्य जनता बोलत होती आता काल भूमिका जाहीर केली बघू कोणाचं आमंत्रण येतं अद्याप तर कोणी बोललेलं नाही आणि आम्ही कालच जाहीर केलं पक्ष मिळाला तर ठीक आहे नाही मिळालं तर अपक्ष लढणार पण इथं तीनच पक्षांचे जास्त चान्सेस आहेत भारतीय जनता पार्टी शिवसेना गट उद्धव बाळासाहेब गट तर शिंदे एकनाथ शिंदे यांच्याशी तुमचे पाठीमागच्या काळात जवळचे संबंध राहिलेले आहेत आग्र्याच्या शिवजयंतीलाही मुख्यमंत्री म्हणून ते आलेले आहेत काय अपेक्षेत मला चांगलं आठवतं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी ज्यावेळेस अशी राजकीय चर्चा चालू होती सर्वजण त्या ठिकाणी होते त्यांनी मला विचारलं होतं की तुझ्या निवडणुकीचं काय म्हणजे साहेब अद्याद काही नाही परंतु आरक्षण झाल्यावर मी लोकसभा लढवेल आणि प्रश्न असा आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये चार पे चार आमदार त्यांचे आहेत आज संभाईनगरमध्ये धनुष्यबाणाला मतदान करण्याची परंपरा ही मागच्या पंचवीस तीस वर्षापासून हिंदू समाजाची राहिलेली आहे दुसरं सिंबॉलच या ठिकाणी नव्हतं हिंदूंसाठी तर मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेबांना ही जागा सुटेल आणि ही जागा त्यांना सुटली तर त्यांना वाटलं ते, ते मला आशीर्वाद देतील त्यांना मी योग्य म्हणजे वाटलं ते मला उमेदवारी देतील परंतु जसा आपण प्रश्न विचारला की इथे कोण तर महायुतीकडून मला असं वाटतं की शिवसेना भाजपमध्येच ह्या जागाचा विषय आणि मागचं निवडणूक बघितलं तर ही जागा तशा पद्धतीने शिवसेनेच्या ताब्यात आहे मग उद्या काय वाटाघाटीत निर्णय होईल ते दोघां नेत्यांना माहिती आहे राहिला ओबाटाचा प्रश्न तर तिथूनही मला विचारणा झालेली नाही शिवसेनेकडनं विचारणा झालेली नाही काँग्रेसकडनंही विचारणा झालेली नाही आणि विचारणा न झाल्यामुळे त्यांच्यावर मी बोलणं योग्य ठरणार नाही इथली निवडणूक लढवत आहे इथली निवडणूक लढवत असताना तुमच्यासमोर काही तुल्यबळ उमेदवार आहेत ज्यामध्ये चार वेळेला माजी खासदार राहिलेले चंद्रकांत खैर आहेत विद्यमान खासदार इम्त्याज जिलेल्या आहेत त्यांची स्वतःची मोठी वोट बँक आहे त्यानंतर शिंदे गटाकडून इच्छुक असलेले संदीपान भुमरेसुद्धा आहेत हे सगळे तुल्यबळ उमेदवार असताना भागवत कराड आहेत भाजपकडून हे सगळे तुल्यबळ उमेदवार असतानासुद्धा हे तुम्ही निवडणूक लढवण्याचं धाडस करताय बघा माझ्यासोबत अठरा पगार जाती जमातीचे मावळे आहेत माझ्यासमोर मॅप आहे माझ्यासमोर डेव्हलपमेंटचा प्लॅन रेडी आहे मला काय विकास व्हायला पाहिजे काय विकास आमचा झाला नाही आजही छत्रपती नगर मूलभूत सुविधांपासून वंचित आहे साधन नळाला पाणी शहराला नाही ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी वीज नाही रस्ते नाही युवकांच्या हाताला रोजगार नाही ज्यांच्या जमिनी विकासाच्या नावावर अधिग्रहण झाल्या त्यांचे पाले त्यांची मुलं हे रस्त्यावर लोकांच्या इथे किरनरी ड्रायव्हरी आणि लोकांच्या शेतामध्ये लेबर म्हणून काम करत आहे तर या सर्व तरुण घटकाला घेऊन एक विकासाचं मॉडेल आम्ही सर्वजण मिळून तयार करतो आणि मला विश्वास आहे या सगळ्यांमध्ये मी तरुण उमेदवार असल्यामुळे मय आजपर्यंत कोणत्याही समुदायाच्या कोणत्याही समाजाच्या विरोधात भूमिका घेतलेली नाही छत्रपती शिवाजी महाराजला प्रेरित असलेलंच कार्य आम्ही सर्वांनी केलं आहे तेव्हा मला विश्वास आहे की तरुण पिढीचा मी उमेदवार राहील आणि तरुण पिढीने जो निर्णय घेतला तो अंमलात येत असतो त्यामुळे शंभर टक्के विजय होईल आणि राहिला आहे नेत्यांचा आहे नेत्यांचा सन्मान आहे कोणाचाही मला अनादर करायचा नाही परंतु प्रत्येकाला अनेक दिवस संधी मिळालेली आहे कोणी काय काय केलं हे एवढ्या डोळ्याने छत्रपती संभाईनगरच्या जनतेनं बघितलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की मला संधी मिळेल तर होते विनोद पाटील यांनी लोकसभेसाठी आपली स्वतःची उमेदवारी घोषित केलेली आहे निवडणूक लढवायचं सांगितलेलं आहे आत्तापर्यंत मी मराठा समाजासाठी न्यायालयीन लढाई लढलेली आहे रस्त्यावरची लढाई लढलेली आहे इथून पुढे सर्वांसाठीच संसदीय लढाई लढायची आहे म्हणून मला ही लक्षण लढवायचं असं त्यांनी स्पष्ट केलं आहे कॅमेरामन अमित आळेसोबत दत्ता कानवटे टी नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं